नमस्कार। कोविड-19 च्या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाली आहे, परंतु आपली शिक्षणाची गाडी रुळावरून घसरून जाऊ नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी घर बसल्या विनामूल्य आणि तेही दर्जेदार असे शिक्षण प्रदान करण्यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या अंतर्गत हे आपलं चॅनेल सुरू केलेलं आहे। या चॅनेलमध्ये सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, त्याचप्रमाणे हितचिंतकांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे। माझे नाव आहे जयश्री सिद्धेश्वर गणवे। मी सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळा जी मुंबईमध्ये परळ येथे आहे तिथे मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आणि आज आपण ह्या ऑनलाईन शिक्षणामध्ये मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे वाटाड्या। चला तर मग आपण करूया सुरुवात। तुमच्याशी मी आता गप्पा मारते, बरं का? तुम्हाला सर्वांना कुठल्या ना कुठल्या विषयाची किंवा गोष्टींची भीती वाटतच असेल, बरोबर ना? तर दिशा, तन्वी, तू मला सांग कि तुला कशाची भीती वाटते? तन्वी, माईक अनम्यूट कर बेटा आणि सांग तुला कशाची भीती वाटते। मला वाटतं तन्वीला कशाची भीती वाटत नाही, अगदी स्ट्रॉंग आहे ती। अनुजा, तुला कशाची भीती वाटते? बघा, काही काही मुलांना खूप कशा कशाची भीती वाटते। कोणाला सांगायचंय की मला ह्याची भीती वाटते, मला त्याची भीती वाटते? त्यांनी, हा, अस्मी शिर्केने हँड रेज केलाय। अस्मी सांग। अस्मी, हा बघा, तिला वाघाची भीती वाटते। मला सापाची भीती वाटते। अरे बापरे, त्याला सापाची भीती वाटते। आणखीन पार्थ, तुला कशाची भीती वाटते? पार्थ, मला पाण्याची भीती वाटते। कशाची? मला काळोखात जायची भीती वाटते। हा बघा, काही बरोबर बरोबर, बघा त्याला काळोखाची भीती वाटते। आणखीन आर्यन, तुला कशाची भीती वाटते? पालीची भीती वाटते। अच्छा, नूतन, भीती वाटते? टीचर, मला सापाची भीती वाटते। अच्छा, बघा या कितीतरी मुलांनी त्यांना कशा कशाची भीती वाटते हे आपल्याला सांगितलंय ना। तसंच आपल्या मराठीच्या बाल भारती पुस्तकामध्ये एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे मीनू। तर ह्या मीनूला ना कशाची तरी भीती वाटते, तिला कशाची बरं भीती वाटते आणि ही भीती तिची कोणी दूर केली ते आता आपण वाटाड्या या पाठातून बघूया। चला, आता मी तुमच्या समोर एक स्क्रीन शेअर करणार आहे। सर्वांनी त्या स्क्रीन वरची आपण पाहायची आहेत आणि मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरणही देत जाणार आहे। सर्वांनी आपले माईक अनम्यूट करा, बरं का? आता डोळे त्या स्क्रीनच्या चित्रांकडे आणि कान ताईंच्या बोलण्याकडे। तयार आहात ना सगळे? ओके, छान। माईक म्यूट करा। सुवर्णा मुळीही आपल्या मोबाईलला हात लावणार नाही। हे आपल्या शाळेचं नाव आहे, बघा, धड्याचं नाव आहे वाटाड्या आणि याच्या लेखिका आहेत शैलजा काळे। ह्या लेखिकेने लहान मुलांसाठी अनेक अशा कथा लिहिलेल्या आहेत। तर त्यांच्या एक कथांपैकी आज आपण वाटाड्या ही कथा पाहणार आहोत। ही कथा आहे एका मुलीची आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या वाटाड्याची। वाटाड्या या शब्दाचा अर्थ आहे मार्गदर्शक, वाट दाखवणारा।
काका काका आवाज आला. कोणीतरी त्याला हलवत होत. स्पर्श कोवळा नाजूक होता. हाताची बोटही उलीशी. काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली. तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती? मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता काय वाघसिंहा आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले. मुलगी म्हणाली, वाघसिंहा नाही हो, पण केवढी रहदारी असते ह्या रस्त्यावर. बघा, रहदारी म्हणजे ट्रॅफिक, गाड्यांची गर्दी, मोटारी, स्कूटर, मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येत. मघा तर मी सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना, काका म्हणाले. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्या बरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्यांची. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब, अगदी ऐटीत चालते मी त्यांच्या बरोबर, मुलगी म्हणाली. अस मग आता कोणी नाही का सोबत तुझ्याच बरोबर? तुला शाळेत पोचवायला, घरी न्यायला येत नाही कोणी? काकांनी विचारलं. येत ना, बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला. मुलगी बघा, तिचे सोडून जातचा गडी म्हणजे नोकर, सखाराम नावाचा, हा तिला शाळेतून घरी घेऊन जात होता. मग आज नाही आला तो? काकांनी विचारलं. नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? काकांनी विचारलं. मुलगी म्हणाली, मला घर माहित आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता मी पाहून ठेवलाय. तो बघा, त्या समोरच्या उंच इमारतीवर हा मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं. मग मोठ मैदान लागतं, तिथं एक बेकरी आहे. बेकरी म्हणजे जिथे पाव, खारी, बिस्किट असं तयार केलं जातं आणि विकत मिळतं ते दुकान. या बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर, ती नीट समजावून सांगत होती. त्या दिलफुकल्याच्या बोलण्याची त्या काकांना भारी गंमत वाटत होती. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनूच म्हणतात. काका तुम्ही पण मीनूच म्हणा. बर, पण काय ग मीनू, आईनं तुला एकटीलाच यायला सांगितलंय का? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी ही सोनल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं होतं. अगो मग सोनल कुठे आहे? काकांनी विचारलं. ती गेली मगाशीच, भारी शिष्ट आहे ती. शिष्ट म्हणजे घमेंडी, गर्विष्ट. ती मला म्हणत होती चल म्हणून, पण मलाच राग आला तिचा, किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हंटल मला नाही यायचं तुझ्या बरोबर, तू जा, मला माहित आहे माझं घर. मग काय म्हणाली ती? ती म्हणाली, जा रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला, मीनू म्हणाली. पण तुला तर रस्त्यांची भीती वाटते ना? काका म्हणाले. अहो फक्त रस्ता ओलांडायला जीव घाबरतो माझा, वाटतो सगळ्या गाड्या आपल्या अंगावरच येत आहेत. काका हसले. काका तुम्ही माझी मदत कराल का? माझं बोट धराल का? फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी. मला माहित आहे पुढचा रस्ता, मीनू अगदी उत्साहानं बोलत होती. तिच्या आवाजात आर्जव होत. आर्जव म्हणजे विनंती. ती काकांना विनंती करत होती. पण इथे मात्र काकांची छाती धडधडायला लागली. चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली. मीनूच्या आवाजातल्या या आर्जवीपणामुळे काकांना अगदी गलबलून आलं, त्यांचं मन भरून आलं.
काय सांगावं या घोड्या आणि लहानग्या जीवाला हेच त्यांना समजेल. पण तो पर्यंत मिनूने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला घोडा विश्वासच काकांना नवे बळ देत होता. काका म्हणाले, हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते सांग बरं. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे, रस्त्यावर जे पांढरे पट्टे असतात ना त्याला झेब्रा क्रॉसिंग असं म्हटलं जातं. आणि झेब्रा असं नाव का दिलं आहे तर तुम्हाला माहित आहे, कारण तुम्ही झेब्रा हा प्राणी पाहिलाय. त्याच्या अंगावर काळे आणि पांढरे असतात, पट्टे असतात. त्याचप्रमाणे या रस्त्यांवर सुद्धा जे काळे पांढरे पट्टे असतात ना त्याच्यावरून या रस्त्याला, या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असं म्हटलं जातं. मेनू म्हणाली, म्हणजे ते रस्त्यावरचे पांढरे पट्टे ना. हो हो तेच, दाखव बरं कुठे आहे ते. डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहे. मेनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग कडे आणले. शाबास, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. बघा मुलांनो, नेहमी रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग जवळच रस्ता क्रॉस करायचा, कारण वाहनांसाठी नियम असतो की झेब्रा क्रॉसिंगच्या आधी वाहनांनी थांबलंच पाहिजे. त्यामुळे आपल्यासारख्या पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडता येतो झेब्रा क्रॉसिंग वरून. आणि सर्वात आधी पहिली गोष्ट काकांनी तीच सांगितली की रस्त्यावरचे पांढरे पट्टे म्हणजे झेब्रा क्रॉसिंग शोधायचं. तिथे गेल्यानंतर आधी आपल्या उजव्या बाजूला पाहायचं. मोटार, स्कूटर येत नसेल तर आपण पुढे जायचं. आणि मग अर्धा रस्ता पार केला की पुन्हा डाव्या बाजूने पाहायचं. आणि मग तिथेही जर मोटार, स्कूटर येत नसेल तर आपण रस्ता क्रॉस करायचा. त्यांच्यावर नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं का? हो, म्हणून मेनूने खुशीमध्ये मान डोलावली. आणखी एक करायचं, मेनू म्हणाली. काय? रस्त्यावरून कधीही धावत सुटायचं नाही. आई बाबांचा किंवा आपल्या मोठ्या माणसांचा हात सोडायचा नाही. समजले मला. चला ना आता काका. एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का. उजव्या हाताला ना, हा त्या पहा, दोन गाड्या येत आहे आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब. आता गेल्या ना त्या. हो, आता कोणी नाही इकडं. एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे. वा, चल तर मग. असं करत दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग पुन्हा अर्धा रस्ता पार केल्यावर काकांनी तिला असेच प्रश्न विचारले. आणि रस्ता मोकळा सापडताच दोघही पलीकडे आले. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार काका. आता मी जाऊ घरी. जा बेटा, पण नीट जाशील ना. हो, अगदी नीट जाईन. तो बघा, तो टीव्ही काढलाय ना, तिकडे माझं घर आहे. दिसलं ना? मीनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. हाताला धरून तिने काकांना तिरपे वळवत मेनू म्हणाली, आता दिसला ना टीव्ही. हो हो, म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते. हं, जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्हीच शिकवलं मला काका. मी सांगते आईला. अच्छा, ठीक आहे, बाय मेनू. असं म्हणत काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात तसाच ठेवला होता त्यांनी उंचावून. हात हलवतच होते. इतक्यात कोणाचा तरी धक्का त्यांना लागला आणि काका भानावर आले.
डोळ्यांवरचा काळा चष्मा त्यांनी काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसांची चाहूल त्यांना लागली. चाहूल म्हणजे जाणीव झाली त्यांना की समोरून कोणीतरी येत आहे. ते आर्जवाने म्हणाले, विनंती केली काकांनी की मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? समोरच्या माणसाने काकांचा हात धरला आणि त्याच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. बघा मुलांनो, कशी वाटली ही कविता, हा धडा? तुम्हाला समजला का? तुम्हाला छान मस्त पण होता, छान होता की नाही? अगदी. आता बघा, ओके ओके. तर आता बघा मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. हा, त्या प्रश्नांची जरा मला उत्तर द्याल का तुम्ही? हा, आता मी सांगते ना, त्या मुलांनी जरा मला सांगायचंय की उत्तर त्या प्रश्नांच काय आहे. समृद्धी, तुझा माईक जरा अनम्यूट कर बेटा आणि मला सांग की मीनूला मीनू कशाला घाबरत होती? रस्त्याला. बघा, ती रस्त्याला घाबरत होती का? रस्त्याला घाबरत होती. हा, काय? रस्ता क्रॉस करायला मीनू घाबरत होती. ओके, आणखीन चांगलं उत्तर मला हवंय. कशाला घाबरत होती ती म्हणते बघा, कशाची तिला भीती वाटते? यश मला सांगतोय, यश गाड्यांची भीती वाटत होती. बरोबर, मीनूला रस्त्यावरील गाड्यांची भीती वाटत होती, रस्ता ओलांडायची भीती वाटत होती. बरोबर ना? मग मला सांगा, तिला रस्ता ओलांडायला मदत कोणी केली? रोहित सांग बर. काकांनी. ओके, जयश्रीने पण छान उत्तर दिलंय आणि रोहितने पण बरोबर उत्तर दिलंय. तिला रस्ता क्रॉस करायला काकांनी मदत केली. पण तुम्हाला एक कळलं का की हे काका जे होते ना, ते वाटाडा होते. वाटाडा होते, मार्ग दाखवणारे होते. वाटाड्या होते, मार्ग दाखवणारे होते. पण कसे होते ते? अपंग होते. अपंग म्हणजे काय? अपंग होते. त्यांना दिसत नव्हती. आकांक्षा माईक अनम्यूट कर आणि तू मला उत्तर सांग. सांग उत्तर. काकांनी तिला मार्ग दाखवला, पण ते मार्ग दाखवणाऱ्या काकांबाबत तुला काय अधिक कळलंय? हा बोल जयश्री. बरोबर, अगदी बरोबर. त्यांना दिसत नव्हतं. काकांनी खूप छान रस्ता ओलांडायला त्यांना शिकवलं. पण आणखीन एक गोष्ट त्यात हवी होती. रस्ता ओलांडताना आणखीन एका गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे. ते कुठलं? झेब्रा क्रॉसिंग. काकांनी सांगितलं आहे. आणखीन काकांनी सांगितलं नाही पण त्यात. अगदी बरोबर. श्रुतिका, तुझं माईक अनम्यूट कर आणि सांग बरं मला उत्तर. सिग्नल. हा, रस्त्यावरचे सिग्नल जे असतात ना, हे सिग्नल आपण पाहायला पाहिजे. बघा किती सिग्नल्स असतात तिथे रस्त्यावर. तीन सिग्नल. हा, आर्यन मला त्यांचे रंग सांग बघू. लाल, लाल, पिवळा, हिरवा. अगदी. एक गाणं आहे ना आपल्या ह्या ऑनलाईन क्लास मधली काही मुलं सादर करणार आहे. सर्वांनी माईक आपला अनम्यूट करायचंय आणि मी ज्यांना सांगेन ना त्यांनीच माईक म्यूट करायचा आणि ज्यांना सांगेन त्यांनी माईक अनम्यूट करायचा. माधवी, तुझा माईक अनम्यूट कर. बघा, आपल्याला माधवी एक छान छोटस गाणं म्हणून दाखवणार आहे.
हा माधवी सुरू कर. आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू, खांबावर वाहनाची गंमत आम्ही पाहू. मी मोठा भाऊ रंग आहे लाल, माझा रस्त्यावर असतो मी एकमेव राजा. मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या, माझ्या पुढे चालत नाही वाहनाच्या खोड्या. मी जाताच वाहनाचे ताफे लागू, खांबावर वाहनाची गंमत आम्ही पाहू. शाबास. आता तन्मय माईक तुझा अनम्यूट कर. मी धाकटा भाऊ पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा. सांगा त्यांची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ, आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू. शाबास. अस्मी अस्मी माझा रंग आहे पिवळा, रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती भावळा. मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती, धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यांना थांबवती. कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ, आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू. खूप छान. बघा या तीनही मुलांनी तुम्हाला प्रत्येक त्या सिग्नल वरच्या दिव्यांचं काम सांगितलेलं आहे. लाल दिवा काय म्हणतोय, थांबा. बघा तिथे माणसांचं चित्र असतं आणि लाल जर असेल माणूस चाललेला तर आपल्यासाठी सूचना असते की आता तुम्ही थांबायचं आहे. पिवळा दिवा जर लागला ना तर ते काय म्हणतायत की थोडा वेळ आता थांबा, लगेचच हिरवा सिग्नल सुरू होणार आहे आणि मग हिरवा माणूस दिसतो चालताना. म्हणजे हिरवा सिग्नल तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही रस्ता ओलांडू शकता, तुमच्यासाठी आता हा रस्ता मोकळा केलेला आहे ओलांडायसाठी. तर अशा रीतीने प्रत्येक सिग्नलवर हे खांब बसतात आणि त्या खांबावर सिग्नलचे दिवे असतात, तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. आणि रस्ता ओलांडताना आपण झेब्रा क्रॉसिंगवरच रस्ता ओलांडायचा आहे. त्याचप्रमाणे बघा काका न असले तरी सुद्धा त्यांना अतिशय मार्गदर्शन करण्याची चांगली त्यांना हुई. आणि त्यांनी त्या छोट्या मुलीला ते सगळं सांगितलं होतं की जे तिच्या रस्ता ओलांडण्यासाठी फायदेशीर होतं. त्यांनी आधी सांगितलं की आधी कुठे पाहायचं आहे रस्ता ओलांडताना, उजवीकडे पाहायचं. आपला जो उजवा आहे त्या हाताकडे, तर अर्धा रस्ता पार केला की मग डाव्या बाजूकडे पाहायचं. आणि शिवाय हेही पाहायचं की गाडी आपल्यापासून किती दूर आहे ते सुद्धा पाहायचं. गाडी जर जवळ असेल तर आपण रस्ता ओलांडायचा नाही. हे कधी करायचं, जिथे तुम्हाला सिग्नल दिसत नसेल त्यावेळी. पण सिग्नल जर असेल तर मात्र आपण सिग्नल कडेच लक्ष द्यायचं आहे आणि सावधानतेने हा रस्ता ओलांडायचा आहे. त्याचप्रमाणे अपशाचीही भीती बाळगायची नाही. भीती बाळगली ना की काय होतं, आणखीनच भीती आपल्या मनात घर करून राहते. पण त्या भीतीवर आपण मात करायची. ती भीती कशी, बघा काही जणांनी पालीची भीती सांगितली. आता पाल केवढीशी, एवढी छोटी आणि तुम्ही एवढे मोठे, मग पालीला काय घाबरायचं. पालीला थोडं असं तुम्ही टाळ्या वाजवल्या किंवा शुकशुक केलं तर ती बिचारी आपल्या जीवाच्या भीतीने तुरु 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 पळत बाहेर निघून जाते. बरोबर ना. झुरळ, काही जणांना झुरळाची भीती वाटते. तर झुरळ सुद्धा, झुरळ पण एवढंच असतं. ते काय करणार आहे तुम्हाला, ते तुम्हाला घाबरून पळेल, तुम्ही कशाला त्याला घाबरताय. त्यामुळे कसल्याची भीती बाळगायची नाही. आणि शिवाय बघा काही जणांना अंधाराची भीती वाटते. तर अंधारात काय असतं, काहीच नाही. अंधाराची भीती वाटते तर थोडस भीती चेपेपर्यंत आपण काय करायचं, दिवा लावायचा. किंवा जर ती भीती वाटू देऊ नका. आता बघा आपले
ह्या धड्यावरचा स्वाध्याय आहे ना तो खूप छान आहे आणि छोटे छोटे प्रश्न आहेत, तर ह्या धड्याचे एका वाक्यातले उत्तर, गाळलेल्या जागा, त्याचप्रमाणे कोण कोणास म्हणाले, हे तीन प्रश्न तुम्ही नक्की सोडवायचे आणि बाकीचा जो स्वाध्यायाचा भाग आहे ना तो मुलांनो आपण पुढच्या पाठाला जेव्हा आपण असेच भेटू ना त्यावेळी आपण ह्या वाटाड्याच्या पुढचा स्वाध्यायाचा क्लास घेऊया आणि स्वाध्याय तो कसा सोडवायचा आणि कुठले प्रश्न आहेत त्या स्वाध्यायात नवीन पद्धतीचे त्याचा आपण पुढच्या वेळी नक्की अभ्यास करूया. तोपर्यंत तुम्ही काय करा, सावध राहा, सुरक्षित राहा आणि घरी राहा, कुठेही बाहेर जाऊ नका आणि कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे याचं नेहमी भान ठेवा. चला तर मुलांनो आपण आता पुढच्या पाठाला भेटूया, तोपर्यंत बाय.